नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुनश एकदा इयत्ता 10वी सायन्स पार्ट 1 मधील प्रकरण क्रमांक पहिला ग्रॅव्हिटेशन पाहतोय आणि आजचा व्हिडिओ क्रमांक आहे 3। आणि आज आपण जे पाहणार आहे तो कंटेंट आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये सेंट्रिपिटल फोर्स आणि केपलर्स लॉ पाहिलेला आहे, तर आज आपण पाहणार आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय। तर चला मित्रांनो, आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे पाहतोय। तर ते पाहत असताना आपण इथे दोन वस्तूमध्ये तुलना करणार आहोत। वी आर गोइंग टू कम्पेअर हिअर टू ऑब्जेक्ट, वन इज अर्थ अँड सेकंड वन इज सन। यू आर लुकिंग इन द पिक्चर सन अँड अर्थ। द मास ऑफ अर्थ इज M1 अँड द मास ऑफ सन इज M2। तर M1 हे अर्थचं मास आहे, M2 हे सनचं मास असेल आणि डिस्टन्स बिटवीन देम आणि त्यांच्यातील अंतर आपण डी जर मानलं तर काय होतंय मित्रांनो पहा। अकॉर्डिंग टू धिस थेअरी, अकॉर्डिंग टू न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन, दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं। एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट एव्हरी अनदर ऑब्जेक्ट विथ डेफिनेट फोर्स। प्रत्येक वस्तू जरी ते निर्जीव असलं किंवा सजीव असलं तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं। मग त्यावरूनच आपल्याला काय मिळणार आहे पहा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट असेल तर ते कसं असतं। एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, या विश्वामध्ये एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स। एक निश्चित फोर्सने ते एकमेकांना खेचत असतं। ते कसं असतं, धिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट। तर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कुणामध्ये, प्रोडक्ट ऑफ मासेस, त्यांच्या मासेसच्या गुणाकारामध्ये, म्हणजे एफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 इंटू M2 आणि त्याचबरोबर आणि युनिव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम। युनिव्हर्सली म्हणजे व्यस्त प्रमाणात बदलतं, त्यांच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं। तर आपण हे इक्वेशन मोडमध्ये किंवा मॅथमॅटिकल मोडमध्ये कसं लिहितो, एफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2 अपॉन डी स्क्वेअर। पा, डायरेक्टली प्रपोर्शनल असं चिन्ह लिहिलेलं अल्फा सारखं दिसतो, M1 M2 न्यूमरेटर मध्ये आहे म्हणजे ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि डी स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स बिटवीन देम, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम हे डिनॉमिनेटर आहे म्हणजे ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे। सो आपण इन्व्हर्स प्रपोर्शनल कॉन्स्टंट काढलं तर एफ इज इक्वल टू जी M1 M2 अपॉन डी स्क्वेअर येतं। अँड हिअर जी, व्हॉट अबाउट जी, आपण प्रपोर्शन्स मध्ये के कॉन्स्टंट मानतो तर इथं जी काय आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे। सो जी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट। आणि त्याचा शोध लावल्यानंतर त्याची व्हॅल्यू किती असते, द SI युनिट, इट इज SI युनिट अँड इट्स व्हॅल्यू इज 6.673 × 10⁻¹⁻ न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर। हे त्याचं युनिट सुद्धा आहे आणि त्याची व्हॅल्यू आपण पाहिलं 6.673 × 10⁻¹⁻। तर या जगामधील, या विश्वामधील प्रत्येक ऑब्जेक्ट, प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्याकडे खेचत असतो। तुम्हाला प्रश्न असा निर्माण होतो, मग प्रत्यक्षात एकमेकांना आपण का खिचले जाऊ शकत नाही, कारण की आपल्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन अतिशय वीक आहे असं सांगितलं जातं। मित्रांनो, इफ यू लिफ्ट अ 5 kg कॉइन, तुम्हाला 5 ग्रॅमची कॉइन सुद्धा उचलायचं असेल तर त्यासाठी लागणारा फोर्स 1 न्यूटन असतो। मग आपला तर मासेस हे 70-80 kg असतात, मग त्याला उचलण्यासाठी म्हणजे एकमेकांकडे खेचण्यासाठी जो फोर्स आहे तो फार असायला हवा, पण ते फोर्स अतिशय नगण्य असतं, 0 point something असतं, म्हणजेच एवढं लिटल वेट असल्यामुळं, निग्लिजिबल असल्यामुळं वी ऍक्च्युअली नॉट अट्रॅक्ट टू इच अदर बट देअर शुड बी अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन। तर आता ह्याच्यानंतर आपल्याला काही प्रश्न निर्माण होणार आहेत। सपोज आता आपण पाहिलं या फिजिकल टू जी M1 M2 अपॉन डी स्क्वेअर मध्ये मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल्ड। एका वस्तूचं मास आपण डबल केलं, M1 होतं ते 2M1 केलं तर काय होतं पहा। सी हियर अगेन अर्थ अँड इज अ सन, आपण त्याचे मासेस M1 आणि M2 मानलेलं आहे, M1 अबाउट अर्थ अँड M2 इज अबाउट सन अँड डिस्टन्स बिटवीन देम इज डी। सपोज आपण काय करतो, मास डबल करतोय। नाऊ अर्थ बघा, अर्थ मास आपण काय केलेला आहे, आता डबल करणार आहे, सो इट बिकम्स
पहा ओरिजिनल फॉर्म्युला आपल्याकडे समोर आलेला एफ इजिक्वल टू जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर. बघा मास आता तुम्हाला बदलताना दिसतोय आणि अर सुद्धा आपण काय दाखवलेलं आहे थोडं लार्ज केलेलं आहे म्हणजे मास बिकम्स डबल टू एम वन. सो इन्स्टेड ऑफ एम वन वी पुट टू एम वन. आपण काय करतो इकडे आता इक्वेशन्स मध्ये पहा एफ इजिक्वल टू जी एम वन च्या ऐवजी टू एम वन ठेवलेलं आहे. टू एम वन इन टू एम टू, टू इज टेकिंग आउटसाइड. टू आपण जर बाहेर काढलं तर कसं दिसतंय पहा एफ वन इज इक्वल टू टू इन ब्रॅकेट जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर. दिस इज अ फॉर्म्युला ऑफ एफ. वी पुट व्हॅल्यू ऑफ एफ देअर. सो एफ वन इज इक्वल टू टू एफ. एफ वन ची किंमत कोणासारखी मिळाली टू एफ. याचा अर्थ काय जे न्यू फोर्स एफ वन मीन्स अ न्यू फोर्स बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट. नवीन फोर्स निर्माण झाला का तर मासेस वाढवल्यामुळे. तो प्रिव्हियस म्हणजे अगोदर मास एफ होता त्याचे किती टाइम्स आलेला टू टाइम्स आलेला आहे. इट इज अ मॅथमॅटिकल इक्वेशन एफ वन इज डबल ऑफ एफ. तर हे झालं मास डबल केला. समजा तुम्हाला एक प्रश्न निर्माण असं व्हायला हवं इफ बोथ मासेस आर डबल. समजा दोन्ही मासेस जर डबल झाले तर काय झालं असतं. एम वन चं टू एम वन, एम टू चं टू एम टू, टू इंटू टू फोर. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम बिकम्स अ फोर टाइम. तेव्हा मात्र ते फोर टाइम झालं असतं. हे या पद्धतीचं गणित आहे. मास डबल झाल्यावर काय झालं हे पाहिलं. आता आपण पाहतोय डिस्टन्स डबल झाला तर नाव बघा द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑल्सो बिकम्स अ डबल. हे आता आपण पाहिलं तर आपण दुसरा प्रश्न तुम्हाला सांगत होतो इफ द डिस्टन्स बिकम्स अ डबल डी जे आहे ते डबल झाला तर काय होतं. मग त्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होणार आहे का डिक्रीज होणार आहे. तर पाहूया अगेन मास ऑफ अर्थ इज एम वन, मास ऑफ सन इज एम टू, डिस्टन्स इज डी. त्यांच्यात डिस्टन्स डी आहे वन युनिट. डिस्टन्स डी किती घेतलं वन युनिट घेतलं. आपण काय करतोय आता डबल करतोय म्हणजे टू युनिट होणं गरजेचं आहे. पहा टू युनिट होतंय का. सो बघा डिस्टन्स वाढत चालला इट नाव बिकम्स एम टू. पहा दूर गेलेलं आहे मीन्स डिस्टन्स बिकम्स टू युनिट. परत व्हॅल्यू तोच आहे. द सेम फॉर्म्युला एफ इज इक्वल टू जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर. हिअर डी स्क्वेअरच्या ऐवजी आपण टू डी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे. वी पुट टू डी कारण की डी ची व्हॅल्यू टू झाल्यामुळे टू डी ब्रॅकेट स्क्वेअर. सो एफ वन इज इक्वल टू टू चा स्क्वेअर फोर झाला. तो फोर आपण बाहेर काढला तो डिनॉमिनेटर मध्ये. सो वन अपॉन फोर इन ब्रॅकेट जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर. सो जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर अगेन व्हॅल्यू ऑफ एफ. ते कोणाची व्हॅल्यू आहे तर एफ ची व्हॅल्यू आहे. सो एफ वन इज इक्वल टू वन अपॉन फोर एफ. आता वन अपॉन फोर आहे. फोर असेल तर फोर टाइम्स होतं. आता वन अपॉन फोर आहे याचा अर्थ काय. डिनॉमिनेटरला फोर आहे म्हणजे त्याच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा इन्क्रीज न होता फोर टाइम्स किंवा फोर युनिट का होणार आहे डिक्रीज होणार आहे. सो द फोर्स डिक्रीजेस बाय फॅक्टर ऑफ फोर युनिट. समजा जर याच्यातलं डिस्टन्स हे फोर टाइम्स वाढलं टू च्या ऐवजी फोर टाइम्स वाढला तर फोर्स ऑफ डिक्रीजेस बाय 16 फॅक्टर. 16 युनिट ने कमी होतो त्याच्या वर्गामध्ये. दोनचा वर्ग चार ने कमी झाला. चारचा वर्ग 16. आठ जरपट वाढला डिस्टन्स तर 64 टाइम त्याच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो. हे यावर्षी आलेला प्रश्न होता. यावर्षी प्रश्न कसा होता त्यांच्यातला डिस्टन्स हे थ्री टाइम्स वाढला. थ्री टाइम्स वाढला तर मग त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन थ्री चा स्क्वेअर नाईन, नाईन टाइम्स डिक्रीज होतो म्हणजे एफ वन इज इक्वल टू वन अपॉन नाईन एफ येत. हे मार्च 2024 ला पडलेला प्रश्न होता मित्रांनो. तर याच्यावर तुम्ही अभ्यास करा. तर हे झाल्यानंतर आपण अजून पुढील भागाकडे जातोय. तो पुढील भाग म्हणजे पहा तुमच्या समोर आहे इफ टू बॉडीज आर स्पेरिकल म्हणजे सरळ स्पेरिकल असतील तर तेव्हा डायरेक्शन ऑफ फोर्स त्यांच्यात जो फोर्स आहे दोन बॉडी मधला फोर्स आपण आताच पाहिला ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर्स. बरोबर आहे. ज्या दोन स्पेरिकल भागामधील सेंटर्स कडे जातो. पहा दोन स्पेरिकल आहेत तर त्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असतो ऑलवेज जॉईनिंग द सेंटर्स ऑफ टू बॉडीज. सेंटर कडे जाणार असतो अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन टू बी डी. आणि त्यांच्यातला जो डिस्टन्स आहे तो डी मानतो. म्हणजे स्पेरिक असेल तर सेंटर्स एकमेकांना खेचले जातात. सपोज समटाइम्स मॉटे आपण द बॉडीज आर नॉट स्पेरिकल इरेग्युलर आहेत ते इरेग्युलर. देन द डायरेक्शन ऑफ फोर्स इज अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ मास. बा सेंटर वेगळा आणि सेंटर ऑफ मास वेगळा. सेंटर ऑफ मास हा कुठेही असू शकतो अँड डी इज टेकन टू बी डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स ऑफ मास. पहा दोन तुम्हाला बॉडी दिसत आहे तर त्यांचे जे इरेग्युलर दाखवलेलं आहे इरेग्युलर आहे स्पेरिकल नाही आहे. तेव्हा माझा त्यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतो सेंटर ऑफ मास. लक्षात घ्या इफ टू बॉडीज आर स्पेरिकल द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज ऍट द एक्झॅक्टली सेंटर. आणि इफ टू बॉडीज आर नॉट स्पेरिकल इरेग्युलर शेप देन द डायरेक्शन ऑफ फोर्स देन देर इज अ सेंटर ऑफ मास. सेंटर आणि सेंटर ऑफ मास मधला फरक लक्षात घ्या.
तर मित्रांनो, आपण आज युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिलं, तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडणार आहे. जर आवडला तर बेल आयकॉनला क्लिक करा, मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. आणि मित्रांनो, पुढील भागामध्ये परत आपण भेटतोय. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, तर केपलर्स लॉने जे सांगितलेलं होतं त्या केपलर्स लॉचा आधार घेऊन न्यूटन्सने एफ इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर कसा आहे, एफ इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r² मीन्स द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट, द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, हे त्याने व्हेरीफाय केलेलं इक्वेशन. नक्की पहा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.